कडक पोलीस बंदोबस्तात कराडच्या विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आगमन. कडक पोलीस बंदोबस्तात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कराडच्या विमानतळावर आज 25 सप्टेंबरला आगमन झालं. सुमारे 5,000 कोटी रुपये मंजूर बजेट असलेल्या महामार्ग कामाच्या लोकार्पण सोहळा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कराडच्या विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आगमन झालं होतं. विमानतळावर आगमन होताच सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यासह सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉक्टर अतुलबाबा भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, भाजपचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, मदनराव भोसले यांच्यासह मान्यवरांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. सुमारे 5,000 कोटी रुपये मंजूर बजेट असलेल्या महामार्ग कामाचा लोकार्पण सोहळा आज होतोय. 403 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे. त्याच्या उद्घाटन समारंभासाठी नितीन गडकरी आज कराड येथे आले होते. त्यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा कराडच्या विमानतळावर आगमन होताच सत्कार करण्यात आला आहे. त्याची थेट दृश्य आपण सध्या कराड वार्ताच्या माध्यमातून कराड विमानतळ येथून पाहत आहात. असलमुल्ला कराड वार्तासाठी कराड विमानतळ येथून.